मला कळत नाही की या शाळांमध्ये जे आहे सरस्वतींच्या पूजेची काय म्हणतात, सरस्वतीची पूजा करत पक्षाचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांचं कारण म्हणजे आता वय झालंय आणि वयानुसार बुद्धी भ्रष्ट झाली की काय असं मला वाटतं। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा वादाला आमंत्रण दिलेलं आहे। सरस्वती देवीने किती शाळा काढल्या असा सवाल त्यांनी भरसभेमध्ये उपस्थित केलाय आणि यासह अनेक वादाला आता तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यालाच आता विरोधकांनी प्रतिक्रिया देण्यास देखील सुरुवात केली आहे। नेमका छगन भुजबळ काय म्हणाले सर्वात आधी ते आपण जाणून घेऊया। सरस्वतीची पूजा करायची, पूजा करायची ना यांची करा, त्याने राष्ट्रक्रांती घडवली, छत्रपती शिवाजी त्याने सामाजिक क्रांती घडवली, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आणि ज्याने कायद्यानंच तुम्हाला या सगळ्याचा निधार दिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याने शिक्षणाचा तुम्हाला अधिकार दिला, महिलांच्या शिक्षणाचा 150 वर्षापूर्वी पुरस्कार त्यांनी पुरस्कार केला, काय काय आहे त्यांना यांची पूजा करा, भौरव पात्रांची पूजा करा, लाखो लोक आज शिकून मुख्य होत आहे, गळ्यात मंगळसूत्र सुद्धा त्यांच्या पत्नीने घेतलं, त्या कामाचा करा त्यांची पूजा, अधिक वाटत अण्णासाहेब कर्व्यांची पूजा करा, अण्णासाहेब होते, अरे पण म्हटलं सावित्री सरस्वती कुठून आहे, किती शाळा त्यांनी काय किती लोकांना शिकवलं। छगन भुजबळांनी केलेल्या वक्तव्यावर बीजेपीचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी आपली भूमिका मांडली आहे। भुजबळांची भूमिका ही पक्षाची भूमिका आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित करत भुजबळांचं वय झालंय अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे। यापूर्वी देखील भुजबळांनी देवी सरस्वती मातेबद्दल असंच वक्तव्य केलं होतं आणि यामुळे विरोधकांनी त्यांचा चांगला समाचार घेतला होता। या वक्तव्यानंतर छगन भुजबळ यांनी सारवासारव देखील केली होती। नेमकं त्यावेळी छगन भुजबळ काय म्हणाले होते हे देखील आपण पाहणार आहोत। शाळेमध्ये सुद्धा सावित्रीबाई फुलांचा फोटो लावायला पाहिजे, महात्मा फुलांचा लावा, शाहू महाराजांचा लावा, बाबासाहेबांचा लावा, कर्मवीर भाऊराव पाटलांचा लावा, सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो, जिना आम्ही कधी पाहिलं नाही, जिने आम्हाला काही शिकवलं नाही, आणि जर असेलच शिकवलं तर फक्त 3% लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवलं, त्याची पूजा कशासाठी करायची आहे। शाळेत महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत त्याऐवजी सरस्वती आणि शारदा मातेचे फोटो लावले जात आहेत। या वक्तव्यामुळे भुजबळांना चांगलाच विरोध केला गेला होता आणि त्यांच्या टीकेला देखील मोठ्या प्रमाणामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरा यावर झडताना दिसत होत्या। आता पुन्हा एकदा सरस्वती देवी यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे वादाला त्यांनी निमंत्रण दिलंय। यावरून विरोधक आणि आता छगन भुजबळ यांच्यामध्ये देखील आरोप प्रत्यारोपाच्या फैरा झडताना दिसतात। पक्षाचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांचं कारण म्हणजे आता वय झालंय आणि वयानुसार बुद्धी भ्रष्ट झाली की काय असं मला वाटतं। सरस्वतीने किती शाळा काढल्या आणि सरस्वतीची पूजा करू नका दुसऱ्यांदा ते म्हणाले। माझा एक सवाल आहे की सरस्वतीची पूजा शाळेत करू नका ही राष्ट्रवादी पक्षाची भूमिका आहे का, याचा खुलासा अगोदर प्रदेशाध्यक्षांनी जाहीरपणे केला पाहिजे। गेल्या वेळेस केलेला या वक्तव्यासंदर्भात भुजबळांचं हे वैयक्तिक मत असल्याचं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वक्तव्य केलं होतं। आता देखील या संदर्भात त्यांच्या पक्षाची नेमकी काय भूमिका असेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या पूर्वजांच्या विरोधात, देवाधिकांच्या विरोधात असं बोलणं अयोग्य। जन्म दिलेला वडील माहिती, आजोबा माहिती आणि पंजोबा माहीत नसतील तर मला पंजोबाच नव्हते अशा प्रकारची भूमिका ही खऱ्या अर्थाने छगन भुजबळांची आहे आणि चुकीची असून अयोग्य आहे, निषेधार्थ आहे। या संदर्भातील सविस्तर अपडेट आणि माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही mymahanagar.com या वेबसाईटवर लॉग इन करा, आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा, माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।